आज मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर दोन वेगवेगळे अपघात झालेत, त्यामध्ये एक ठार आणि 10 जण जखमी झालेत. हा अपघात कामशेतमधील सडवली गावाच्या हद्दीत झालाय. मुंबईवरून पुण्याला येताना पिकअप गाडी डिव्हायडरला धडकून अपघात झालाय. यामध्ये चालकाचा मृत्यू तर त्यात एक क्लिनर जखमी झालाय. तर दुसऱ्या घटनेत तेलंगणा महामंडळाची एसटी बस तेलंगणावरून मुंबई बोरीवलीला जाताना ओझर्डे गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाला धडकून अपघात झालाय. बसमधील 9 प्रवासी जखमी झाले असून 4 गंभीर तर 5 किरकोळ आहेत. सर्वांना सोमटणे फाट्याच्या स्पर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 5:30 सुबह तेलंगणा सिद्दीपेट से मुंबई बोरीवली जाने वाले बस था. 11:30 का बस था पर 12 बजे कुछ आया, फिर सुबह 5:30 को एक्सीडेंट हुआ, हम लोग उठे तभी. याविषयी अधिक तपास तळेगाव धावाडे पोलीस करत आहेत. आमच्याकडे सुमारे 6:30 आसपास राणे ॲम्ब्युलन्सनी आपल्याकडे जवळपास 10 पेशंट आपल्याकडे आलेत. त्यामध्ये अपघातामध्ये त्याचा ड्रायव्हर जो आहे तो अतिशय गंभीर आहे त्याची, आणि सोबत त्यांच्या 3 प्रवासी आहेत, त्यांची पण तब्येत थोडीशी गंभीर आहे कारण सगळ्यांना डोक्याला पोट्याला आणि थोरॅसिक ट्रॉमा जे आहेत, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याकडे न्यूरो सर्जन डॉक्टर अमित वाघ सर आणि डॉक्टर संध्या बडे मॅम सर्जन आहेत, आणि ऑर्थोपेडिक सर्जन आपल्याकडे डॉक्टर राहुल पडे सर आहेत. तर सर्वजण वेळेवर येऊन त्यांचा उपचार वगैरे चालू आहे.